विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल कडे देवतांचा प्रतिनिधी येतो आणि त्यांना सांगतो राजाजी या असुरो का समूह हमें बहुत सताता है, असुरो के साथ युद्ध करने के लिए आप देवताओं के प्रतिनिधी बन जाइए. काय वजन असेल महाराज, मानवी शरीराची काय वैचारिक पातळी असेल त्यांची वागण्याची, देवतांचा प्रतिनिधी यावा, चांगला यावा. साधू विश्वामित्रासारखे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य, पण तुमच्या सासऱ्याकडे आले आणि सांगतायत असुर समूह सतावही मोही, असुर समूह सतावही मोही. इको कमी करा. असुर समूह सतावही मोही, असुर जाचन आय हो. शब्द कळले पाहिजेत लोकांना, त्याला म्हणतात साऊंड. जाचन आय हो, जाचन आय हो, जाचन आय हो, राजन तोही असुर सासऱ्याच्या घरात तुम्ही सुना बनून चालल्या. 700 सासू आहेत तुम्हाला, व्यवस्थित ऐकून घ्या. राजा दशरथाला 700 बायका होत्या, 3 पट्टराण्या, कौशल्यजी, सुमित्राजी आणि कैकेयीजी. आणि मी काय बोललो त्या शब्दांकडे विचारपूर्वक लक्ष द्या. काय बोललो मी? कौशल्या जी, सुमित्रा जी, कैकेयी जी. शब्द को संभाल कर बोलिए, शब्द को हात नपवा. शब्दामध्ये अशी रसना ठेवा आपल्या जिभेमध्ये. आम्ही नुसत्या बोलण्या बोलण्यात गेल्या 37 वर्षापासून आत अडीकाडी तर ती करेल नाही. बोला माझ भटा संसार पार पडी घ्या. आणि काही काही लोक म्हणतात तो वाडे का बिरडीच येतो, देड जणच येतो आणि मना एक रोज रिकाम. समाज प्रबोधन आपलं कार्य आहे. मला सुखी संसार लोकांचे पाहिजेत. सासू आणि सुना घराघरामध्ये आई लेकी सारख्या पाहिजेत. सुखी घर पाहायचं का तुम्हाला? सुखी घर फिरा गावागावांमध्ये, स्वतःच्या गावामध्ये फिरा. ज्या घरामध्ये लेकी आणि सुना यांचा खळाळून हसण्याचा आवाज बाहेर येत असेल, समजून घ्यायचं ते सुखी लोकांचं घर. लेकी आणि सुना दोन्ही, आपल्या मुली आल्या ना, आपल्या मुली पण, आपली सुनबाई पण, नाही तर आपल्या पुरी उन्यात वा डोका बांधी वाटण्यात. नाही तर मुली आल्या ना आल्या आल्या सांगायला आम्ही तकी गवतो बहीण आणि आम्ही नुसत्या बटीसन खावाली यायचेत. आणि तर काय करायचं त्यात, तुम्ही डेगा उतरायच त्यात का? भावजयांची मैत्री करा, आई वडिलांची सोय होईल. विठ्ठल विठ्ठल ठल ढल 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 ढल. तुम्ही आई वडील सोडून आलेले आहेत, आम्ही आई वडिलांमध्ये आहोत. आम्ही बी कितली बोंब पडराई निधी किल्या. तुम्ही तरी माता पिता सोडून आलेले आहेत. तुम्हाला एक युक्ती सांगतो मी, 1000 ठिकाणी चांगली सांगितली आणि माझं काम तेच आहे. हे अध्यात्म वगैरे माझं काम नाही, मला फक्त समाज प्रबोधन करायचंय. 20 वर्षाची पोरगी लग्न करून आलेली असेल किंवा 80 वर्षाची म्हातारी असेल, आई आणि वडील नाही विसरत तुम्ही. जीव असतो तो तुमचा, आईमध्ये जीव अडकतो, बापामध्ये जीव अडकतो. मग विचार करा क्षणोक्षणी,
बातम्या मिळतात कधी कधी आईला त्रास आहे, वडिलांशी व्यवस्थित वागत नाहीत. का नाही वागत? युक्ती प्रयुक्ती वापरा ना, विचार करा ना, हँडलिंग करा ना. चंद्रावर माणूस जाऊ शकतो, मंगळावर जाऊ शकतो, सर्कशीमध्ये वाघ ऐकतो, पान घोडा ऐकतो, सिंह ऐकतो, भावजाई ऐकणार नाही का तुमचे? तिच्याकडे जाऊन सांगा ना, दोन व्यंजन तुम्हाला येत असतील तिथे जाऊन सांगा, बाई ग तू पण बसून खा, मी माझ्या हातून बनवते, पण एकच कर, हे माझे वडील आहेत ना, माझं विठ्ठल आहे, माझी आई आहे ना रखुमाई आहे, बाई ग या दोघांना पितळेच्या देवासारखं ठेव बाई, आणि जर आईने तुला दोन चार शिव्या दिल्या ना वाटल्यास मला फोनवरून दे, पण माझ्या या रखुमाईला तू व्यवस्थित वाद स्मशानापर्यंत पोचव. ती भाऊजाई बाईच आहे, राक्षसी नाही ते. पण तुम्ही रुबाब करायला जातात ना, तुम्ही सांगतात देख बरा मन मायने टीप राहायला पाहिजे, ए मायवाली लिहि जाय कोण ऐकेल? प्रेमाने सांगा, जनावर ऐकतात, गारुड्याचं नाग ऐकतो, रिंगमास्टरचा वाघ ऐकतो. चांगला चांगला वाघ सारखा म्हणजे बैल होई गया. कोण म्हणतस ऐकत नाही? सगळे ऐकतात. माझे एक मित्र होते, ते म्हणायचे म्हणे महाराज हा माझा मित्र वाघ सारखा माणूस होता म्हणे अहो, पण काय जाय म्हणे लग्न झाल्याबरोबर म्हणतो काहीच नाही जाय, आज बी वाघच येतो, फक्त परत एकच पिढी घ्या वाघवर भवानी बटी दे. विठ्ठल विठ्ठल ऐकतात ना प्रेमाने सांगा, माणसं ऐकत नाही का? चांगला चांगला लोक दोना काढायला लागल्यात. व्यवस्थित सांगा ना तुम्ही, फक्त विचार करा काय करायचंय आपल्याला, सुखी संसार करायचाय, सुखी व्हायचंय. हे जे सांगितलं ना या अभंगामध्ये सगळ्यांना आपल्याला जगद्गुरूंनी एकच सांगितलं, सुखी व्हा सुखी व्हा. आणि कशाच्या जोरावर माणूस सुखी होतो माहितीये का? दोन मार्ग आहेत, एक परमार्थ आणि एक प्रपंच. प्रपंचामध्ये सुखी व्हायचं असेल तर काय करावं लागेल? जोडोनिया धन उत्तम व्यवहार, अभंगामध्ये विचार शब्द आला मग गती आली त्याच्या पुढे. संसार जर करत असाल, प्रपंचाचं माध्यम आहे पैसा. ज्यांना संसारामध्ये सुखी व्हायचं असेल प्रपंचामध्ये, मग प्रपंचाचं माध्यम आहे पैसा आणि परमार्थाचं माध्यम आहे पुण्य. पुण्य जर जोडायचं असेल तर पुण्यात्मा भगवंत, पुण्यात्मा आई आणि वडील, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले.
काय केलं पुंडलिकाने? दुसरं काहीच नाही केलं, आई वडिलांची सेवा केली. दज्जान मायबाप म्हण वाला निघतस आणि पाय पाय चालणार. चंद्रभागा गडवी कराले, चंद्रभागा ऐसी, चंद्रभागा ऐसे भीमा तिरकुणासाठी पुण्यात्म्यांसाठी आहे. आता दजान सासूने जिथऱ्याला राण्या, आणि बाबा मी पाय पाय चालण, ओ बहीण तू तर ती दूर अंग धुवायचो, तसं तर तू ना अंग धुवेल ना काले, जिथल्या बाय अंग धु तीन जिथऱ्याच धरतीन बरं. आणि मन आई बोला ना बोलतो तू कसं तसं विठल विठल आचरण असं करा. घरच्या घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी. कोणी सांगितलं आपल्याला हे सगळं? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. इथे देव आणण्याची शक्ती जर आमच्यामध्ये आहे, मग आमची वैचारिक पातळी डाऊन होते. कशामुळे? नयन मलिन परनारी निरखी, पुरुषांचा ऱ्हास काय? कोणत्याही स्त्रीकडे पाहून जर दृष्टी मलिन होत असेल, हृदय मलिन, विषय संग लागे, सांगा असे किती जन्म घ्यावे लागतील तर आमच्याकडनं पुण्य होईल? नुसता विचार करायचा सांगितलंय, अजून आचार खूप लांब आहे. प्रत्येक क्षण मग काय करायचंय महाराज? बर 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 बर, चालेल चालेल ना, आवरू का नाही ठेवच का? विठाल विठाल तयारी केली त्यांनी, काही हरकत नाही. विचार 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 जे म्हटलंय महाराज आपल्याला, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. संसारी आहेत का? मग चुकीचे विचार ऐकू नका तुम्ही. काही काही लोक काय म्हणतात, मायकरी होई जाओ परिस्थिती सुधरी जास, मायकरी होई जाओ परिस्थिती सुधरी जास, मायकरीच ना असा नेमन पाय पडो. आता मला तर एकाने सांगितलं, कीर्तन बिर्तन झालं व असंच पुण्यतिथीचं कीर्तन होतं, आणि आम्ही मुक्कामी थांबायचो त्यावेळेस, एसटीने यायचो. आता असे कीर्तन आटोपलं, सगळे जिकडे तिकडे झाले, झोपायची तयारी झाली, मला बी एक असा पलंग दिदे ना, पंखा बिंखा. आता पांघरायचा तोपर्यंत गरमाला, का बाबा झोपिरायनं? म्हणतो मग आणखी कीर्तन करायचं घर. आता झोपायचं ना, सकाळी लवकर उठायचं, 6 वाजता जायचं आहे मला. नाही ओ बाबा तुम्ही कधी इच्छा ते तुम्ही आणखी कधी इच्छा आपल्या बेटी गाठी कधी होतील? थोडंसं बोलत बसू लगेच पोऱ्याला बोला, बाबड्या तू मायल बोला, नान मायल बोला, मोठा बोल बोला. म्हणतो बापरे या काढे बसता पाड राहिला पण इतके लोक लगेच मोठे भाई चा ठेव पाच सौक. म्हटलं नाही ना आता झोपायचंय आपल्याला, डोळे लागले पाय ल्या हो गरन दूध चामन मग इ की द्या ना. आता 12:15 तुम्ही चाटी राहणार, मोठ्या बाई जाई राहिली. बाबा तुम्हाला पाय ना पुणे 15-20 मशिष येत, मी मन पायकडे देखू की आमना उकडावाला टाईमवर येत नाही, मना पाय ना पुणे असले 15-20 मशी भेटण्यात कधी 15-20 मशी येत बाबा. म्हणतो सांगू नका, आणि ती चहा सांगेना मशी घेतल्या आहेत, चहा बरोबर सांगती मशी घेतल्या आहेत तुम्हाला, घर घाई करू नका. जे बोलायला लागले महाराज, तुम्हाला पायना पुणे आहे गरज आहे, तुम्हाला पायना पुणे काहीच होतं नाही बाबा, आमना पा दोन जे करवार होतं, तुम्हाला पायना पुणे, तुम्हाला पायना पुणे. मी घडी घडी देखू की या मना पाहिले इथला तडा कस काय पडी गया की या दुसराच ना गरेबर राहणार, तर मन हीच पिरपिर कशी बंद कर राहणार नाही बाबा. भ्रमामध्ये जगू नका, विचार करत चला. नुसतं बोलले तुमच्या पायाच्या पुण्याने, तुमच्या पायाच्या पुण्याने, अहो 1 वाजी घ्या महाराज. त्यांना सांगितलं म्हटलं तुमले काय म्हणतस घर, मग बाप्पू जीव मला अण्णा म्हणतात. म्हणतो अण्णा एक काम करा, हा मोठा लाईट बंद कर द्या, हा बी मोठा लाईट बंद कर द्या, 0 लाईट लाई द्या, आणि तुम्हाला हाते घाई अहो रग मला 15 द्या. तुम्हाला पायना पुणे जर जित्ता उठणू तर मला सवनी गाडी सापडाय द्या. विठाल विठाल भ्रमात जगू नका.
झोपलो आम्ही सकाळी बरोबर 5 वाजता. मला वाटणं मालेच उठाड राहणं होई बाबा भाऊ गाडीनं ठेव होई घ्या. घरातनं त्यांच्या मंडळी त्यांना आवाज देत होत्या, अय औ हो बावड्या पोऱ्यांना हो बावड्या. आवाज दिला त्यांना, मी जागे होई गो पण बावड्यान बाप जो गाडी चढ राहिनी शेंदवा गाठमा टर. शेवटी त्या मॅडम जवळ आल्या आणि त्यांना उठलं, हा उठा तो एकदम वच काय घ्या, चोर 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 नाही मी शे बायकोनान चोर ना आवाज सारखाच रास का. तू म्हणे मी चोर काबर बोलणू म्हण की समाईंच्या बऱ्या नोटा तुझ उपाडच म्हणे. उठा फटकशी लाडू काहील्या तो बाबा झोपेल तोशीन लाडू काहील्या. मी जागेच होतो म्हणतो ओ ताई म्हण पाय ना पुणे एवढं वयल आणि मालेच लाडू दे राहिले तुम्ही. सुखी का होत नाही लोक बोलण्याची तऱ्हा वेगळी, लबाड धंदे सुटत नाही. प्रामाणिकपणे पुण्य करा. प्रापंचिक असाल प्रामाणिकपणे कष्ट करा. दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करा. अंगमुडेपर्यंत काम करा. पैसा सांभाळा. जशी सुनबाई गृहलक्ष्मी तशी पैसा महालक्ष्मी. खुशाल मंदिरेसवर पत्ता घेत अस. आमच्याकडे तर महादेव मंदिरवर पत्ता किरायना नंदील पाटलाही वाटणा. तोंडमा बिडी आत्मा पत्ता ले रंडी पाटलाल नंदी. खरच कल्याण होईल का सुखाचे दिवस येतील का. आणि आणखी गळामा माळा मी पाय पाय दास बाबा मरीदजी. प्रामाणिकपणे वागा. हे माळा वगैरे ही एक साधन आहे. माळेला शोभेल असं जर आचरण केलं तर पुण्य होईल. नाही शक्य ना माळा टाकणं, टाकू नका ना हो. या माळा कधी टिकतात महाराज. आता या सगळ्या साधना पाहतो मी. यांच्याकडे शूटिंगचं काम आहे, यांच्याकडे साऊंडचं काम आहे, यांच्याकडे वाद्य आहे, यांच्याकडे वाद्य आहे. हे गायक म्हणून माझ्या अवती होती उभे आहेत. तुम्ही श्रोतेत कीर्तनात आलेले, मी इथे बोलतोय. ह्या साधना आहे. प्रामाणिकपणे याच्यात ठेवलं तर आपण सगळे इथे आलो. आता 5-6 दिवसापूर्वी एक सारेगमपाचा वेळ होती रात्रीची म्हणून एक संगीताचा कार्यक्रम पाहत होतो आम्ही घरभर. तर एक 5-6 वर्षाचं पोरग लागा चुनरी मे दाग म्हणत होत. असे तान छेडत होत महाराज. लागा चुनरी मे दाग एवढंस पोरग 6-1 वर्षाचं असेल ते. जाके बाबुल से नजरे मिलाऊ कैसे घर जाऊ कैसे लागा चुनरी में दाग छुपाओ कैसे लागा चुनरी में दाग छुपाओ कैसे लागा चुनरी में दाग छुपाओ 7 वर्षाचं पोरग लागा चुनरी में दाग. भूल गई सब वचन विदा के खो गई मैं संसार में आके. हा जो तान आता हे जे छेडलं मी इतकं सुरेख छेडलं महाराज त्या पोराने तो तर टीव्ही मध्ये पण इथून फ्लाइंग केस दिलं मी त्याला. क्या बात है. 6 वर्षाचं पोरग. जाके बाबुल से नजरे मिलाऊ कैसे घर जाऊ कैसे लागा चुनरी में दाग छुपाओ चुनरी में दाग. असा संगीत ही सुद्धा साधना आहे महाराज.
ज्यावेळेस तो कार्यक्रम संपल्याबरोबर माझ्या पोराने विचारलं, बापू काय म्हणाल म्हणे, 6 वर्षाचं पोरग आणि एवढी सुरेख तान, आणि त्याचे आई वडील दाखवले महाराज बाप रिक्षा चालक, आई लोकांचे भांडे घासणारी बाई, आणि पोराचं कौतुक चाललं. तिथे दोघांजवळ माईक दिली, अहो त्यांना बोलता येत नव्हतं धड. ती बाई असे मंगल कार्यालयांमध्ये भांडे वगैरे घासणारी, वाढू लागणारी, बाप रिक्षा चालवणारा, काय करतं या लोकांना संगीतन बिंगीत. आणि त्या घरात जे जन्माला आलं, मन्नाडेंनी गायलेलं लागा चुनरी में दाग, इतकं सुरेख गायचं ते पोरग. आणि माझ्या पोराने विचारलं काय म्हणाल बापा याला, म्हटलं याला आम्ही एकच म्हणू, या साधना एक जन्माच्या नसतात. ज्याला अनुवांशिक गुण आणि अनुवांशिक दोष म्हटला जातो, एक जन्माची साधना आहे का? लोकांच्या गळ्यात माळा टिकत नाहीत, महाराज दोष त्यांचा नाही, ज्यांच्या टिकली आहे. नामदेव महाराजांच्या घरात 14 जण देवाचं नाव घ्यायचे, पांडुरंगाचं नामचिंतन करायचे, आणि 15व्या दाशी जनी त्यांना विचारलं की नामदेव राय अहो ही साधना काय म्हणाल, सगळं घराचं एकमत, घराचं एकमत झालं पाहिजे. विचार क्षणोक्षणी हाच करा, सुखी व्हाल. दुःखी का होत आपण? घरामध्ये दुमत, पती पत्नीचं दुमत, मुलगा आणि बापाचं दुमत, भाऊ बहिणीचं दुमत, कसे काय सुखी व्हाव? प्रति क्षण दुःख आहे आपल्या वाट्याला. आणि जर सुखी व्हायचं असेल, नामदेवरायांनी एकच उत्तर दिलं महाराज, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. पुण्य या शब्दाचाच अर्थ आहे सुख. सुखी व्हायचं का? सुखी व्हायचं का? मग एकच करा, प्रतिक्षण सुखाचा विचार करा. अभंगाच्या क्षणोक्षणी Bye.
आता हे जे माध्यम आहे ना आपलं पुण्यतिथी वगैरे, हे निगेटिव्ह विचारसरणीचे जे लोक असतात ना, पुण्यतिथी करायलाच पाहिजे का? पित्रे करायलाच पाहिजेत का? मग तू जिद्दात राहायला पाहिजे का? निगेटिव्ह विचार करू नका आणि प्रवाहाच्या विरोधात तर अजिबात जाऊ नका. आवाज थोडा शुद्ध आणि स्पष्ट द्या, इको कमी करा. महाराज विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा. विचाराचे प्रकार सांगितलेत महाराज. सुखी व्हायचा विचार करा, दुःखी सुद्धा विचारानेच होतात. कशामुळे दुःखी होतो माहितीये का? आपल्या दुःखाने दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. किती दिवस चालणार आहे? एकत्र कुटुंबामध्ये एक जण, दोन तीन बाजून कुटुंब आणि एकत्र राहा, मजा असते बरं. वाला निघेसन उलट्या जबाबदाऱ्या वाढ जातील, रात दिन पहिलं पडस आणि वाला निघेसन पाहुणा बी सुधरू देत नाही. थँक्यू. एकत्र राहा, दोघं तिघं भावांचं कुटुंब एक भाऊ, निष्ठा इडी घाली फोडणा म्हण पोटदुखी राहा ना. सोमवार गया, मंगळवार गया, गुरुवारी गया, मोठा भाऊ म्हणे का रे यान पोट काय म्हण राय ना होत, तीन रोज ध्यान आडा पडेल. एकत्र मध्ये चालून जाते. पाठवलं महाराज दवाखान्यात, गेलं दवाखान्यात, डॉक्टरांनी झोपा त्याला सांगितलं, झोपा तुम्ही नाही झोपला काय होत? माझं पोट दुख. काही असं शिळं खाल्लं का तुम्ही? नाही. मग असं कडक खाधं का तुम्ही? असं बेल बिल म्हणे नाही. मग अशा कच्च्या पक्क्या बट्ट्या कावाही घ्यात का? अजिबात नाही. मग असं पनीरना तुकडा तुकडा गिळ घ्या का तू अर्धा? बेठी का नाही बेठी, गडी गडी लिहा. मग असा कच्चा पक्का काही घ्या का? नाही म्हणजे मी आटलं नाही सांगितलं राहिलो ते डॉक्टर विचारायचे म्हणे नाही. म्हणे मग असं चालताना खालीवरती पाय पडला का? म्हणे मी चालान पण मास पडेल नाही. मग असं जड वजू उचललं का? नाही. तसं मी अवकाय करतच नाही, आई नाही ते नाही. मग बालपणापासून दुखत का? नाही. म्हणे माई पोट कधी बाईन दुखी नाही ना? म्हणे आमना चुलत बाईने वावरलेलचे, दोन एकर वावरले ना त्यारोस पाईन म्हणून पोट दुखी राह. डॉक्टरांनी लगेच कागद घेतला, लिहून दिलं, म्हणे 500 रुपये द्या आणि ही औषधी घ्या, तुमचं पोट नीट होईल. घेतलं 500 रुपये दे देणार, वाचायला लागणार. जवलंग त्यानं इकावत नाही, जवलंग आहे पोट दुखणं बंद होणार. हे विनाकारण दुःखाचे विचार करता का? इकत नाही घ्यावं लागत, ते आपोआपच येतं आपल्याकडे. आणि एकच नाही महाराज, तर काय सांगितलंय महाराज? दुःख बांधवडी आहे संसार, 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 दुःख बांधवडी आहे
विचार करा, सुखही आहे आणि दुःखही आहे. कुठेही जा, तुम्हाला असं म्हणायचंय का परमार्थामध्ये सगळं सुख आहे? परमार्थामध्ये सुद्धा दुःखच आहे. साधना जर चुकत असेल, गुरु महाराजांकडनं ज्या दीक्षा घेतलेल्या त्या जर परिपूर्ण नाही पार पडल्या, सुख परमार्थात आहे. पण एक राम बैठे झरोके सबका मुजरा लेत, जैसी जाकी चाकरी वैसा ही फल देत. अमृताच्या सरोवरात बुडून मृत्यू येईल का? पण दानत जर भ्रष्ट असेल, सुखी होण्यासाठी हे मार्ग आहेत महाराज अध्यात्मातले. पण इथे येऊन जर पाप केलं, इथे येऊन जर नजर भ्रष्ट झाल्या, कधी सुखी होऊ आम्ही? सगळ्या प्रकारचे दुःख मिटवण्याच्या साधना आहेत संत संगती. मग का नाही सुखी होत? आपले दोष आहेत ना ते. नाही कावे ते ऐके न बोलावे ते भुंके परी दोष होती हे ना देखे प्रवर्तता. वारकरी आणि वारकरी काय गाणे म्हणतो, हमे तो लुटली या मिलके हुसन वालोने, गयामध्ये माळा किरा पडावनीत का? कसं काय परवडेल? साधना पहा तुम्ही, साधना काही काही जणांच्या, काही काही लोक म्हणतायत आयुष्य कधी भेटा एकच. विचारा तुम्ही त्यांना कस काय चाललं, काय चालले आमनं? माणसांना विचारा काय भाऊ कस काय झालं, हाय द्या का? बरंच म्हणू चाल दे. बर, त्यांच्या पत्नीला भेटलं, काय वहिनी कसं काय चाललं? आम्ही गाचा कीर्तनकार तुम ना गत रातना पैसा उपाडलंय सूत. म्हणजे मन चुकू गे तुमले विचाराय गे. मी असं उपडलंही राहिलो का या लोके पटेल चेतन असा पैसे ब्रीज काही राहिलो त्याच ना पाहिजे. त्यांच्या मुलाला विचारलं काय म्हणस अभ्यास, मास्तर म्हणे तू 500 म्हणे. एन्जॉयमेंट म्हणून आपण आत्ता आत्ता दिवस गेले मागे 31 डिसेंबर, कशासाठी? एन्जॉय, थोडासा आनंद. गेलेलं वर्षाला बाय करायचं, नवीन वर्षाचं स्वागत करायचं. खा प्या एन्जॉय करा. कडायरेक मरीज असू तिथलं, आनंदासाठी आहे ना. सुखी होण्याचे विचार ठेवा. फक्त बुद्धी चातुर्यावर, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. अहो इतके सुखी होत आहेत महाराज लोक. तीन मित्र होते, त्यांनी ठरवलं, तीनच मित्र शुद्ध शाकाहारी. गाव बाहेर पारचे म्हणे, त्या पारवर आपण साजरा करू. तिघ मित्र गेले, काय करच्या? बासुंदी गर्तीनच बनायली घ्या, पुड्या बी गर्तीनच लिहिग्या, फक्त त्या पारवर जावानं आणि खावानं. तिघ मित्र सज्जन माणसं, शाकाहारी माणसं गेले. आता ते पुऱ्या खायचे, बासुंदी खायचे, असा खावा खावा मग एवढी एक वाटीभर उरणी बासुंदी. आता एवढी खाल्ली गेली ना त्याचा आनंद नाही. आता एकच वाटी उरेल जण ऐकोनली म्हणे. तिघ जण विचारामध्ये पडले, म्हणे तुम्ही घ्या. नाही म्हणे आधे पोट भर जाईल, तुम्ही घ्या. नाही नाही म्हणे, मला जेवढा खोटा आहे तेवढं खावायचे, तुम्ही लिहा. नाही 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 म्हणे, आता एक काम करा, हे झाकून ठेवा, आठेच झोपेर होता. आता काय गरज आहे सण बी, काय मजा आहे? नव सालला घ्या ते देवना पारवरच बरं. पण ही बासुंदी खायची कोणी? मग वाटी तर एकच जण खाणार, तीन जणचं. एवढी खाल्ली त्याचं सुख नाही, त्याचा आनंद नाही. विचार कसे कनिष्ठ करतात, आणि विचाराच्या जोरावरच माणूस सुखी कसा होतो. एका मित्राने सांगितलं म्हणे, आता झोपी जा, ज्याले चांगलं सपन पडी. सगळ्यांना सांगायचं मला काय स्वप्न पडलं आपण तिघांनी, आणि ज्याला चांगलं स्वप्न पडलं ना त्यांनी आई वाटी मारते वाणी. म्हणजे एकच जण खायली सुखी होई जाईल, चालेल. दोन जण झोपले, घोरायलाही लागले, एक ना कुठे डोळ्या लागेल. तो हाई कानीवरती, ती कानीवरती, कानीवरती ती कानीवर झोपच लागे. काही काही माणसेसले आखिरात निघजात झोप लागत नाही, काही आसा पडतात झोपे जात. काही काहीच नाही आहे ती निघजात त्यासले परवडत नाही. काही आसा लग्न करतात आणि असा गरीब बांधी टाकतात. बुद्धी चातुरी आहे,
समय बडा बलवान. उठले ते दोघ मित्र, याला विचारलं म्हणे खरे तू आमना पहिले उठ गया म्हणे मी झोपलोच नाही, झोपलाच नाही म्हणजे तुलच पण पडणंच नाही, तुझा संबंध नाही. पहिल्याने सांगितलं म्हणे मी माझं स्वप्न सांगतो, ज्याचं स्वप्न चांगलं त्याचा बासुंदीवर अधिकार. आता वैचारिक पातळी तिघांची भयानक. पहिला सांगायला लागला म्हणे पा मी स्वप्नामध्ये अयोध्येमध्ये चालला गेलो, अयोध्येमध्ये राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि रामजींनी मला पाहिलं. है खरं बी राय ना म्हणजे काही नाही रामजी मी असं अयोध्यामय. अरे चाल राजवाडा मग घेऊन गेले राजवाड्यामध्ये आणि सांगितलं सीतामातेला बोलवलं इकडे अहो पर्या कथाईन महाराष्ट्र महिन यायचे 31 डिसेंबर सारखा दिवस तुला आतेवरी स्वयंपाक कर आणि याला जेवायला दे. तो सांगायला लागला म्हणे रामजी माझ्या पंक्तीला, जानकीजी वाढायला, लक्ष्मणजी बाजूल बठेल आणि काय विचारतोस म्हणे जो जेवण जाय सांगा या स्वप्नापेक्षा चांगलं स्वप्न कोणाचं राहील. तो दुसरा म्हण चावचाल ना वाटील म्हणता मन बी ऐकिले म्हणे काय झालं मी माझ्या स्वप्नात कैलासावर चाललं गेलो म्हणे भगवान भोलेनाथ महादेव म्हण जोडी येत तो साप असा माल बिडू बिडू करे म्हणे. मी सांगते ना म्हण बाबा थोडा अंतरवर राह साप माल धरली बा नाही महादेवला सांगेल. महादेवजींनी विचारलं म्हणे कुठून आलं म्हणे मी महाराष्ट्र महाराज पर महाराष्ट्र मग तू कथा राहस म्हणे आम्ही खानदेश मातलाच आहेत तू खानदेश मातला कथा नाही म्हणे मी असा सातपुडा ना आसपास ना जे आम्ही कापूस मग पाणी मारी मुरी जाऊ देत असतात हा मग तू आता कथा म्हणे काही नाही सहज इकडे मी कैलासावर आलो मग इकडे पार्वती मातेला बोलवलं गणपती कथा घ्या पचकला स्वयंपाक करा कार्तिक स्वामी गणपती पार्वती वाढाले महादेव जेवाले म्हणजे मजा आली म्हणे कैलासावर सांगा याच्यापेक्षा चांगलं स्वप्न कोणतं. या तिसऱ्याला सांगितलं म्हणे तुझ म्हणे भाऊ मी झोपलोच नाही मग तुला प्रश्नच नाही आपण दोघच ना अर्धी अर्धी करली होत म्हणे गेले वाटीकडे वाटी मग बासुंदीच नाही. याला विचारायचं का रे तू जागे होता ना आई बासुंदी कधी गई म्हणे तुम्हाला काय सांगू म्हणे भाऊ तुम्ही ना दोन्हीच ना डोळ्या लाग्या मी असा कान्या पलटही राहीन तुम्हाला कुठं डोळ्या लागेत मी बारीक आणि मनावरी जास्त खावायगे म्हणे तो सांगे बरं आणि ते पनीर कुठे माल झोपू दे म्हणे आणि मी इकडून तिकडून असा फिरायचो आणि इथे मारुती आले म्हणे बजरंग बली नाही दांडगी गदान भिदान माले विचार आय तुला दोन झोपती झोपेल जेत गोरी राहणार तर तू काम कान्या पलटाही राहणार म्हणे हनुमान दादा म्हणा डोळ्याच लागी राहणार नाही डोळ्या लागी राहणार नाही जेवण बरोबर जाय नाही का नाही म्हणे जेवण तर झालेलं आहे म्हणे इथे काय म्हणे बासुंदी फे आहे बासुंदी पी जाय तून डोळ्या लागत जातील तो म्हणे पण आमचं असं ठरलंय बा की ते स्वप्न बिप्न तू पेस का गदा टाकू पेनी फोडणी फोडली होती वाचून दे अरे म्हणे पण तुला अक्कल पाहिजे होती ना की आमचं असं ठरलंय की ज्यांना चांगलं स्वप्न ज्याचं ठरेल त्याचा अधिकार याच्यावर तुला अक्कल नव्हती का मारुतील सांगाने मी गण प्रयत्न किया म्हणे मारुतील सांगाना पण मारुती मला सांगे म्हणे अहो तर गाव आता आडा पडेल ज्याना अहो अयोध्या मग जेलचे हवी गदा. बुद्धी चातुर्याचे सगळे खेळ आहे. बुद्धीने जर तुम्ही एक वाटी बासुंदी मिळवू शकता मग बुद्धीने तुम्ही काय देव मिळवू शकणार नाहीत का बुद्धीने काय तुम्ही परमार्थातले राजे होऊ शकणार नाहीत का जिथे ध्रुव अढळ पद मिळवू शकतो प्रल्हादासाठी खांबा मधून प्रगट होऊ शकतो काय आपल्याला जमणार नाही का आपली वैचारिक पातळी लक्षात घेतली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी की तुम्ही विचार करू शकता मग असा एक विचार करा की कायमचं दुःखाच्या बाहेर यायचं आणि सुखाच्या कक्षेत तुम्हाला यायचंय आणि तेही कसं यायचंय सुखाचे
व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला, मागे पुढे सगळीकडे आनंदी आनंद निर्माण होईल असं तुम्ही वातावरण तुमच्या विचाराने तयार करू शकता. पण थांबा, वेळ नाही घालवायचा. आयुष्य वेगळं आहे. आम्हा सगळ्यांना जे नेमून दिलेलं आहे, 100 वर्ष आयुष्य नेमून दिलेलं आहे, जगू शकतो ना आपण. 50 षटकाचे सामने असतात, 20 षटकाचे क्रिकेट सामने असतात, 20-20 किंवा 5 दिवसाची टेस्ट मॅच असते. पाठवून दिलं त्यांना दोघांना खेळायला ओपनर. त्याच लास्ट कोण सांगेलच्या का, पहिलाच बावलर आउट होईल. 2 दिवसपर्यंत टीका खेळा ना तुमची जी क्षमता असेल. पण विचार करा, मागे टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव जो जवळ आहे. बॅट्समनच्या सगळ्यात जवळ किपर असतो, पण आपला असतो का तो? तो किपर बोलतो सुद्धा बॅट्समनशी, पण असं नाही समजा ना आपला शेवा. तो फक्त एकच वाट देतो, यांना पाय फक्त बाहेर पडू दे, याला नाही तर दाड दे ना कायम ना. जे जवळचे तुम्हाला वाटताय हे आपले जवळचे नाहीत. जर भ्रमामध्ये असाल तर कबीरजींनी सांगितलं, कोण किसी के जोरू लडके, कोण किसी के साले, जब तक पैसा पलो में भाई, तब तक मीठा बोले, संगत संतन की कर ले, जन्म का सार्थक कछु कर ले. कोण किसी के जोरू लडके, कोण किसी के जोरू लडके, कोण किसी के साले, कोण किसी के साले, जब तक पैसा पलो में भाई, जब तक पैसा पलो में भाई, जब तक मीठा बोले, जब तक मीठा बोले. मैं या सगळ्यांसाठी एकच इलाज सांगितलं महाराज, जे जीवाचे जीवलक शाश्वत सुख देणारे तुम्हाला आहे माता पितरे, आणि यांच्याशिवाय जर कोणी असेल तर ते फक्त संत आहेत. मग हा देह सुटायच्या अगोदर विषय काय होता आपला? आयुष्य. 100 वर्षाचं नेमून दिलेलं आहे, पण मध्ये जिथे आमची यात्रा संपते, पहिला घेतलेला श्वास आयुष्य सुरू होतं, आणि शेवटचा सोडलेला श्वास याला म्हणतात जीवन. नेमून दिलेलं आहे 100 शत, गणिले मोजले, पण मध्येच ज्या वर्षी संपले ते जीवन आहे. मग जीवन सुधरवायचं आहे, आयुष्य नाही. मग येते लोकांना वैचारिक धारा. 65व्या वर्षी एक म्हातारा विचारायचं मला, बाबा तुम्हाला फारशी बारीक मायचे का बा, अशी बारीक माळ. म्हणतो का बरं बाबा, माल टाकांची. म्हणतो तुले तर अशी गेज लागी ते जाडी. 65व्या वर्षी स्मरणशक्ती आहे का ठिकाणावर, बैठक आहे का ठिकाणावर, योग्याग्विधी भलेही हे शब्द सोडून द्या, पण थोडं तरी मन स्थिर करण्यासाठी, बुद्धी स्थिर करण्यासाठी, विचारधारा स्थिर करण्यासाठी शरीर साथ देईल का आता? नाही महाराज मला आता समज आली. अरे आता समज आली. जीवन खतम हुआ तो जीने का ढंग आया, जीवन खतम हुआ तो जीने का ढंग आया, हो जीवन खतम हुआ तो जीने का ढंग आया, जीवन खतम हुआ तो जीने का ढंग आया. जब शम्मा शम्मा म्हणजे ज्योत, जब शम्मा बुझी गई तो महफिल में रंग आया, महफिल में रंग आया, जीवन खत्म हुआ तो जीने का ढंग आया, ए जीवन खत्म हुआ तो जीने का ढंग आया. हो मैं एवढ्या सांगितलं, जीवन संपायच्या अगोदर आणि शरीर सुटायच्या अगोदर, कारण लाभलेलं शरीर हे नाशवंत आहे. नाशवंत नाशवंत Da 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 da
शरीर आहे येण्याची शरीरे शरीरा येण्यास सरी. आज जे आम्ही जिकडे तिकडे पाहतोय संपलं कीर्तन. 5-10 मिनिटे थोडं बोलायचं, आवाज बदलू देऊ नका. 5-10 मिनिटे बोलायचं. तुम्ही आज बी लायला नाही का? बर. पण पॉवरमध्ये काहीतरी दोष आहे महाराज. तुम्ही सुरतहून इथपर्यंत आलेले एम्प्लिफायर आणि त्या मला सांगतात बाबा लाईन कमी आरतून साहित्य कमी आहे ना. विठ्ठल विठ्ठल हरिजागर काल्याचे कीर्तन मिळतात काही काही ठिकाणी, ते दिंड्यांमध्ये नाचून कुदून आणि मग ते वारकरी संध्याकाळी सांगतात बाबा एकदम गयाबटी घ्या. मग मी जाऊ का घर? तू गयाबट आणले नंतर चाली कोण म्हणी? नाही महाराज आज दिनभर पालखी होती. मग सकाळी करूत आपण कीर्तन, मी फिरी असा. हा सगळा स्टॅमिना टिकवायचा आपल्या हातात आहे, नाशवंत देह आहे. प्रत्येकाने पथ्य पाळा. पथ्य चुकल्यामुळे काय झालं माहितीये का? आज जी तरुणाई आहे जिकडे तिकडे, मला तरुणांच्या चुक्या नाही काढायच्या. मी त्यांच्या चुक्यांवर बोलायला नाही आलो. पहिल्यानेच तरुण वर्ग दुःखी आहे जिकडे तिकडे. कारण काय? पदव्या आहेत, डिग्र्या आहेत, पण नोकऱ्या नाही. नुसत्या पदव्या आणि डिग्र्या काय करतो? मला एका महाराजांचा फोन आला होता, म्हणे तुमले मन तर बनाडी देऊ का? म्हणतो मन तर बनी जाऊन मालबडी बडी पगार भेटी का? जर तसं असेल तर काही हरकत नाही. मी काय करू मन तर बनून? मी गृहस्थाश्रमी माणूस आहे आणि माझा उद्योग काय? समाज प्रबोधन करायचा. आणि मी जगणार तरी कितला शहाते? मी जीवनात अगड संग गेली फिर राहिनो. चालू गाडी म्हणा वाजता मी जात आमना रामबू चेंडू बाम काढत मग नागपुडाल चोपड चातडाल घसड तर वय जगी राहिनो. आणि मी काय करू म्हणतो बनी जनाते? जे बनणारे आहेत ज्यांना त्या साधना करायच्या त्यांना सांगा. अध्यात्मामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अशा डिग्र्या आणि पदव्या मिळाल्या महाराज, पण नोकऱ्या नाहीत. दुःखेत पोरं, पोरांचा बाप दुःखी. माहिती आहे तुम्हाला काय वेळ आलेल्या आहे? इथे वडिलांची पुण्यतिथी मुलगा साजरी करतोय अशी वाईट वेळ आलेली महाराज. मुलांच्या पुण्यतिथ्या बाप करतोय. का घडलंय? आज जी तरुणाई जिकडे तिकडे नाराज आहे, नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत. आपल्या धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा काही कीर्तनकार पोर अभ्यास करून तयार आहेत महाराज. पाठांतर तर एवढंय ना, आम्ही काय ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणू? एवढ्या पाठ, प्रमाण पाठ, प्रत पाठ, ओव्या, श्लोक, सगळं काही. पण काय करत? संधी नाही. काही काही पोरं मला सांगतात महाराज आम्ही संस्थेमधून आलो, जर तुमच्या तारखा फुल असल्या तर मला सांगा. म्हटलं अरे काय ज्ञानेश्वरी उणे, जे हे पाठविले धरणे ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी गेला वेड्या. 4-4, 5-5 वर्ष संस्थेमध्ये काढले, तारखा मिळत नाही. अरे माझ्याकडे काय मागतो? मी कोण आहे पामर? ज्यांच्याकडे रेडा बोलवण्याची क्षमता आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले, तिथे जाऊन. अरे हेच अश्रू तिथे ढाळ. नाही महाराज तुम्हाला कायम तारखा असतात. अरे मी संस्थेत गेलो नाही बाबा, पण इथे या ज्ञानेश्वरीवर डोकं टेकून धाय धाय रडलोय. सगळे मार्ग जीवनातले बंद झाले होते. तरुणांना सांगतो निराश होऊ नका, चुकीचे मार्ग पत्करू नका, हे दारू किंवा आत्महत्या यांच्या नादी लागू नका. विचार करा, पहिल्याच चरणावर सेवा संपेल आपली. या ज्ञानेश्वरीवर डोकं टेकवलं महाराज. 2 मुलींचा बाप होतो, जमीन विकली गेलेली होती. हा एकच मार्ग शिल्लक होता. ज्ञानेश्वरीवर डोकं टेकून रडायचो मी की माऊली सांभाळा, तुमच्याशिवाय आता कोणीच नाही. सगळे सगळे पाहिले,
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विण पडते. दिवसा लोकांच्या मजुऱ्या करून रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत अध्ययन करून पुन्हा दुसऱ्या दिवशी मजुरी आहे. आता तुम्ही लोक परमार्थ टिकवताय, सुरतून इथपर्यंत आलेत, मला माहिती आहे तुम्ही काही तिथे ऑफिसर नाही आहेत, प्रत्येक जण काबाड कष्ट करणारे आहेत. तुम्ही जो परमार्थ गळ्यामध्ये माळा टिकवल्या इथपर्यंत आले प्रेमानुसार, हे काय कमी आहे का महाराज? तुमचं काय ज्ञान विचारत बसू का मी तुम्हाला काय येतो? तुम्ही शुद्ध शाकाहारी राहिले, हे काय कमी साधन आहे का? त्याच सुरत मध्ये जाऊन लोक तिथेच कमवून दारू पिऊन पडतायत, त्यांना परवडत नाही. आणि इथे तुम्ही एकापेक्षा, कोणी म्हणतं माझी स्वतःची गिरणी आहे, कोणी म्हणतं माझं साडींचं होलसेलचं दुकान आहे, मग या साधना काही एका रात्रीतून झाल्या का? मला एकच सांगायचंय तरुणांना, आम्ही ते सुके कोकणी विठ्ठल नाम म्हणा मुखे म्हणा विठ्ठल नाम मुखे ज्ञानाबाई आई आहे आपली ज्ञानेश्वरी. रडाईच्या जवळ मागा, काय नाही मिळत आणि काय नाही देत आपली आई. आता ज्यांची आई जिवंत नाही ते आईचं पुण्य स्मरण करतायत, ज्यांचा बाप जिवंत नाही ते बापाचं पुण्य स्मरण करतायत. पण ज्यांचे जिवंत असतील, आणि सगळे बाप मंडळींना एक सांगणं आहे, काय मिळवलं आणि काय कमवलं तुम्ही? पोरांना कॉफ्या पुरवल्या 10वी आणि 12वीच्या, बाप गेले हो सेंटरवर, शिक्षकांवर दबाव, पोलिसांवर दबाव, खिडक्या कुदा, हाई करा, ते करा. ज्या दिवशी मुलाला कॉपी पुरवण्यासाठी बाप सेंटरवर गेला, त्याच दिवशी त्या पोराने समजून घ्यायचं, हा बाप नाही, माझं मागच्या जन्माचं पाप आहे. काय आलं पदरी? डिग्री आली, ज्ञान आलं का? नाही ना. हे कीर्तन शिकणाऱ्यांचंही म्हणणं आहे, रडा ना माऊलींजवळ. आणि ज्यांची आई जिवंत असेल, वय किती असो तुमचं, जर आई जिवंत असेल तर आईजवळ बसा आणि आईला सांगा, आई तुम्हाला बालपणी जे म्हणत असेल ना बाई, म्हणणं एखादी गाणं, तुमचं वय नका पाहू स्वतःच. बायांनी सुद्धा आई सोडून आलेले आहेत तुम्ही, त्या आईच्या मांडीवर डोकं टेको ना थोडस. आई म्हणणं का ते अंगाई घेत, बापाच्या जवळ बसा, दोन शब्द बोला. एकदा निघून गेले ना रडण्यापलीकडे इलाज. आणि ज्यांच्याकडे असेल धन संपदा, दोन घास खाऊ घाला, तुम्ही तेच करा. माहेरी जालना त्या माऊलीला दोन घास खाऊ घाला, तिच्या जवळ बसा, भावजाईवर जबाबदारी टाका. काय कराल? आता आमच्याकडे रडण्यापलीकडे इलाज नाही महाराज. ज्यावेळेस मी कीर्तन शिकलो 11 रुपये 31 रुपये मिळायचे, 93 मध्ये 100 रुपये मिळाले होते, पण एकट्यावर जबाबदारी सगळी.
शंभराची नोट दाखवली तर आईने पहिला शब्द सांगितला आबा मला चष्मा लिहि. पण पोरींचे युनिफॉर्म घ्यायचे होते, मला पंढरीला जायचं होत, लाई आपण नंतर लिहित ना चष्मा. आई म्हणायची अगोदर मला घेऊन दे, मला लांबच दिसत नाही. इकडे पोरी म्हणायचं मला कपडे पाहिजेत. माझी वारी संताप मध्ये बोललं गेलो होत आईला, काय ते कौश तू एवढं दूरनं, या पोरीस ना कपडा महत्वाने आहेत ना. काय झालं महाराज, आईला सांगितलं श्रावणातल्या कीर्तनात चष्मा घेऊ. कीर्तन राहिले पण आई नाही राहिली. आजपर्यंत खंत आहे, आजपर्यंत रडतो मी या खंतात. भरपूर पैसा आला, त्या फोटोकडे पाहतो की तू फक्त बाहेर ये फोटोच्या आणि मला सांग आबा चष्मान, 1 लाख रुपयाचा चष्मा आणेल मी तुझ्यासाठी, पण तू ये. ज्यांना असतील ना आई वडील, सेवा करणं म्हणजे तुम्ही नेमकं काय करणार आहेत, फक्त 2 शब्द गोड बोला आणि एकदा निघून गेले ना. अगोदरच तरुण पिढी उदास आहे, नोकऱ्या नाहीत, बाप रडतो, आई रडते. पूर्वी नातेवाईकांना सांगायचे पोराचं लग्न जमत नाही, आता आम्हाला कीर्तनकारांनाही सांगतात लोक, बाबा एखादी पोरही तसं चढावं. पात्र व्हा, नुसती नोकरी सगळं काही नाही जीवनामध्ये. आता हे पाहि पोर सगळे सुरतून आलेले आहेत, काम धंदे करतायत, यांचं मार्गदर्शन घ्या. करा ना काहीतरी, जिथे लात माराल तिथे पाणी काढाल तुम्ही. पैसा जीवनाचं माध्यम आहे ना, पैसा कमवा. पात्र व्हा, आणि जे पात्र आहेत त्यांना उभ्या जगामध्ये संधी आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वत्ता तुझी वाट पाहते. त्यासाठी एकच करा संत समागमी, धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. जे शुद्ध अंतकरणाचे असतील, शुद्ध विचाराचे असतील, सात्विक आहाराचे असतील, त्यांची संगत करा, घाई करा. फक्त एक, हा जो इहलोकीचा बाजार आहे, फक्त भ्रमात राहू नका. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुगा बनई लोकीचा व्यवहार, लोकीचा व्यवहार म्हणे लोकीचा व्यवहार म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे विचार करणे करा. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत एकच सांगू इच्छितो, मीडियाचा जमाना आहे, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब, या ओघामध्ये जाणारा प्रत्येक जण आपला तोल सांभाळा.
चांगलं वाईटाचं मिश्रण पहिल्यापासून आहे. असं एकदम म्हणू नका की ते यूट्यूबवर एकदम असं गंध आहे आणि त्या फेसबुकवर असं आहे आणि व्हॉट्सअपवर तसं आहे. तुम्ही गीता ग्रंथ पाहतायत का? त्या गीता ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला धृतराष्ट्राचं नाव आहे. दुनियाना नाला एक माणूस आणि त्यांना चांगलं वाईटाचं मिश्रण आहे. गीतेचं पहिलाच अध्याय अर्जुन विषाद योग सुरू झाला. ओम श्री परमात्मने नमः. धृतराष्ट्र उवाच. पारायणाला बसताच पहिलंच नाव कोण? धृतराष्ट्र. चांगलं वाईटाचं मिश्रण आहे. काय चांगलं निवडायचं ते तुम्ही ठरवा. मात्र एक येथ वडील जे जे करती तयानाम धर्म ठेवीती येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. जे अनुवांशिक गुण आणि अनुवांशिक दोष. आता 5-6 दिवसापूर्वी आम्ही कीर्तनाला गेलो. एवढीशी दिदी त्या घरात बसलेली. आम्ही बसलो खुर्च्यांवर. एवढीशी पोरगी तिकडून आली एका वाटीमध्ये बदाम काजू मनुके वगैरे आईने दिलेले असतील. काही लिहिणं नाही देणं नाही ती पोर डायरेक्ट कोणी. आणि मला म्हणते बाबा घ्या 2-3 बदाम 2-3 काजू द्यान घ्या. लगेच सांगितलं रामभाऊ काय आहे? अमृताची फळे अमृताची वेली तिची पुढे चाली विजयाची. आई पोरना बाप दाता होई आई पोरनी माय दाता होई. त्या दुसरा असले देणारा वतीन तो वय आई पोर शिकणे. आणि एक असं भानट सुरत न आरभरा बुजेल काही राहत. आम्ही स्वतः त्याला सांगत मला आरभरा वय आंधारामा बटेल ते बुजेल त्या काय आरभरा त्या घ्या आंधारा मुखुजी. ब्रिलियंट ओळखले जातात महाराज. वैचारिक क्षमता या लहानपणावर ओळखली जाते. हे अशीच कीर्तनाची तयारी केली नाही. एका ठिकाणी बसलेलो आम्ही. आता एका दिदीला विचारलं होतं इथे. म्हटलं दिदी कीर्तन त्या मुलीने सांगितलं मला. म्हणे मी समाधान तुम्हीच का? तुमची मुलगी आहे का? सुरतहून आली भावना. म्हणे म्हण नाव भावना आहे. म्हटलं वा. म्हणत आठ खायचे म्हण कीर्तन कोण आहे? म्हणे म्हण बाबा ना. समजलं आजोबाची पुण्य देते. एका ठिकाणी असंच कीर्तन असंच एवढंच पोरग तुमच्या भावना एवढंच. मी त्याला विचारलं म्हणतो कार बा लाऊडस्पीकर का बरं चाला ना कीर्तनचे. म्हणतो कोण? म्हणे तू ना. वय काही गे आहे तू ना म्हण राय ना. म्हणजे किती अक्कल होई ओळखलं जात. वैचारिक पातळी आपल्याला विचारावरच बोलायचं होतं ना. या वरुड भटानेला आमचं रामायण होतं महाराज. आम्ही सगळे या ऑर्गन व्हायोलिन बियोलिन तबले बिबले घेऊन सगळे निघायचो. निघालो की एवढंच एक पोरग यायचं आणि असं नुसतं तोंड बाहेर काढे ते दार महिन बोली देईल पैसा आहे. आमले सर्व मायक्रीजले दे घेते आणि म्हणे अ जांबा तू करा पैसा आहे. सगळ्यांना पाहून घ्यायचं ते आम्हाला. आम्ही तर कोण म्हणून राहिल आपले. अजून दुसऱ्या दिवशी अ जांबा तू करा आणखी पैसा आहे. आणि मग लक्षात आलं की याला बोलता येत नसेल. पण ज्ञानोबा म्हणजे ज्ञानोबा तुकाराम यांच्या श्रेणीतली ही माणसं आहेत ही मंडळी. त्या मार्गातली शब्द जांबा का होय ना ते लहान पोराची काय चूक पाहावी. एका ठिकाणी चांगला डंगरा सारखा डंगरा आणि तो मराठी मा सांगे या टायसले ये जांबे. ये जांबे कुठले आहेत? म्हणतो ये जांबे चांगले कलमी आंबे आहेत. शब्द म्हणजे काय? शब्द रत्न आहेत. शब्द तुमचे विचार सांगताय. फक्त एकच विचार करा की आपल्याला सुखामध्ये जायचंय. दुःखाची ही जी सीमा आहे ही पार करायची आणि ती तुम्ही करू शकतात. आणि त्याच्यासाठी एकमेव मार्ग अतिशय शांततेचा आणि सुखाचा आहे तो साधू संत मग संत. याचा अर्थ काय घ्याल तुम्ही? गळ्यात माळा टिळे वगैरे हेच नुसते संत नसून जे सदाचारी मार्ग तुम्हाला सुचवतील ते सगळ्यात मोठे संत आहेत. आणि त्यातल्या त्यात पुन्हा आई आणि वडिलांसारखे निष्पाप संत कुणीच सापडणार नाहीत. झालेली सेवा पांडुरंग चरणी सादर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले समर्पित दिवंगत स्व
सुभाष भाईदास पाटील यांना भगवान चिरशांती प्रदान करो. 13वा पुण्यस्मरण त्यांच्या वारसांनी इथे जो हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे, या उपक्रमामध्ये कुठलाही अडथळा न येऊ झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणी सादर समर्पित करू. जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.